जनता ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांची कंथेवाडी कळकवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनता दलाच्या सौ जया प्रदीप पाटील यांची तर उपसरपंचपदी राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ अरुणा संजय भोपळे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक आमदार शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालय कंथेवाडी, महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय कंथेवाडी, SM शिक्षण प्रसारक मंडळ कंथेवाडी, आमदार शंकर धोंडी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कंथेवाडी, तालुका राजनगरी. जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील व राष्ट्रीय काँग्रेसचे संजय भोपळे सर यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी कळकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनता दलाच्या सौ जया प्रदीप पाटील व उपसरपंचपदी राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ अरुणा संजय भोपळे यांची निवड करण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सर्व संचालक, सभासद, कर्मचारी श्री संत बाळूबाबा सहकारी दूध संस्था कंथेवाडी, तालुका राधानगरी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. बोगस बांधकाम कामगार नोंदणी राखून कष्टकरी कामगारांना न्याय देण्यासाठीच कामाच्या ठिकाणी जाऊन कष्टकरी कामगारांची नोंदणी मोहीम सुरू केल्याचं सिटूचे राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी सांगितलं. कष्टकरी बांधकाम कामगार शोध मोहीम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे एजंटगिरी वाढल्याने मोठ्या प्रमाणामध्ये बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारत आणि इतर बांधकाम कामगार असूनही कष्टकरी बांधकाम कामगार कागदपत्राच्या पूर्ततेअभावी वंचित राहिले आहेत. लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामाच्या ठिकाणी जाऊन अशा बांधकाम कामगारांची शोध मोहीम सुरू केली आहे. राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथे वीट बांधणीची कामे मोठ्या प्रमाणामध्ये केली जातात, तरीही इथल्या कामगारांची नोंदणी झालेली नाही. नव्याने नोंदणी करण्यासाठी इथे शाखा उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बांधकाम कामगारांसह कॉम्रेड संदीप सुतार, शिवाजी कांबळे, भरत सुतार, संतोष कांबळे, जयवंत सुतार, आनंदा सुतार, रणजित पाटील, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. RK न्यूज प्रतिनिधी, पत्रकार सागर बिंद्रे, राशिवडे.